स्वागत आहे। तर आपण मागच्या व्हिडिओमधलं हे स्वस्तिक आणि स्त्री कसं बनवायचं हे मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। तर आपल्याला स्वामी समर्थ लिहायचं आहे, त्यातलं स कसं विणायचं हे बघूया। तर पहिल्यांदा मी हे 22 डबल क्रोशेट पूर्ण एक ओळ करून घेतली आहे। आता आपण काय करायचं आहे, 3 चेन घ्यायच्या, 1, 2, 3 पट्टी आपण पलटून घ्यायची, अशी मागची साईड पुढे घ्यायची। आता आपण पहिल्यांदा 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे, म्हणजे 3 चेनचा आपला पहिला आणि नंतरचे आपले 5, म्हणजे एकूण 6 झाले, 3 झाले, 4, 5 सहावा आपण हाफ करून घ्यायचा, अर्धा धागा चेंज करून घेऊया आपण। आता आपण ह्याचे 2 डबल क्रोशेट घेणार आहेत, 1 आणि हा दुसरा आपण अर्धा घ्यायचा, पुन्हा आपण धागा चेंज करून घेऊया। आता आपण 4 डबल क्रोशेट घेणार आहे, 1, 2, 3, 4 4 आपण अर्धा घ्यायचा, पुन्हा आपण धागा बदलून घ्यायचा। त्यानंतर आपण 8 डबल क्रोशेट हा चॉकलेटी कलरनं करून घ्यायचे, 1, 2 असे आपण 8 डबल क्रोशेट करून घेऊया। 8 डबल क्रोशेट आपले झालेले आहेत। आता आपण धागा चेंज करूया, 8वा डबल क्रोशेट आपण हाफ घेतलेला, तर पुन्हा 2 डबल क्रोशेट, 1 आणि 2 आता 3 चेन घेणार आपण, इथं पट्टी आपण पलटून घ्यायची परत। आता आपण पुढचे 2 डबल क्रोशेट ह्या कलरनं करायचे, एक झालेला आपला 3 चेनचा आणि हा दुसरा आपण अर्धा करायचा, पुन्हा आपण धागा चेंज करायचा, पुन्हा आपण 2 डबल क्रोशेट करून घेऊया, 1 आणि दुसरा आपण अर्धा करायचा, पुन्हा आपण धागा चेंज करणार। आता आपण इथं 3 डबल क्रोशेट करून घेऊया, 1, 2 आणि तिसरा आपण अर्धा करून घ्यायचा, पुन्हा आपण धागा चेंज करूया। आपण इथं 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे, 1 आणि दुसरा आपण अर्धा करून घ्यायचा, हाफ करून घ्यायचा, पुन्हा आपण धागा चेंज करायचा इथं। आता आपण इथं 5 डबल क्रोशेट करून घेऊया, 5वा आपला हाफ डबल क्रोशेट असेल, पुन्हा आपण धागा चेंज करायचा। आपले 2 डबल क्रोशेट आपण चॉकलेटी कलरने करायचे, एक झाला आणि दुसरा आपण हाफ करायचा, नंतर पुन्हा आपण धागा चेंज करायचा। आता पुढचे 6 डबल क्रोशेट आपण पिवळ्या कलरनं करून घ्यायचे, 1, 2 आपण हे 6 डबल क्रोशेट करून घेऊ। आता आपले हे 6 डबल क्रोशेट झालेले आहे।
आता आपण पुन्हा तीन चेन घेतले आणि पट्टी पलटून घेतली आहे. आता आपण पुढचे 6 डबल क्रोशेट करायचे. 3 चेनचा 1 आणि पुढचे 5. 2 3 4 5 आणि 6वा आपला अर्धा असेल. आता आपण धागा बदलून घ्यायचा आहे. आपले पुढचे 9 डबल क्रोशेट सेम पिवळ्या कलरनं करून घ्यायचे, सॉरी चॉकलेटी कलरनं करून घेते. 1 2 3 4 5 6 7 9वा आपला अर्धा हाफ डबल क्रोशेट. पुन्हा आपण धागा चेंज करूया. आता आपला 3 डबल क्रोशेट पिवळ्या कलरनं. 1 2 आणि तिसरा आपला अर्धा असेल, हाफ असेल. पुन्हा आपण धागा चेंज करायचा. आता आपले 2 डबल क्रोशेट चॉकलेटी कलरचे. 1 दुसरा आपला अर्धा. त्यानंतर पुन्हा धागा चेंज करायचा. तीन चेन घेतोय आपण आता इथं आणि पट्टी पलटून घेतो. हे पहा, आता आपला सहचा आकार आलेला आहे. आपण 3 चेनचा पहिला खांब नंतर जे आपण 6 खांब घालून घेतले म्हणजे एकूण 7 खांब आपण घालून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 आणि आपला 3 चेनचा पहिला म्हणजे एकूण 7 खांब आहेत. 1 2 3 4 5 6 7 सॉरी 7वा खांब आपला अर्धा असेल. आता आपण धागा चेंज करायचा. 2 डबल क्रोशेट आपले चॉकलेटी कलरचे असतील. त्यातला 1 पूर्ण झाला, दुसरा अर्धा. पुन्हा आपण धागा चेंज करतो. 5 डबल क्रोशेट आपले पिवळ्या कलरनं करून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5वा आपला हाफ असेल. पुन्हा आपण धागा चेंज करायचा. इथं आपला 2 डबल क्रोशेट घ्यायचे आहेत. 1 आणि दुसरा आपण अर्धा करून घ्यायचा हाफ. पुन्हा धागा चेंज करतोय आपण. आता आपण पुढचे 6 डबल क्रोशेट करून घेऊया. 1 2 आपण 6 डबल क्रोशेट करून घेतले आहेत. आता आपण 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 पट्टी आपण बाजूपट्टीची बदलून घ्यायची. आपण पुढच्या डबल क्रोशेटवर 1 6 6 डबल क्रोशेट म्हणजे एकूण 3 चेनचा धरून 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे. 3 4 5 6 आपण अर्धा करून घेणार. पुन्हा आपण
दुसरा कलर जोडून घेतला आहे चॉकलेटी कलर. तर दोन डबल पोटी टाकले चॉकलेटीचे, एक झाला दुसरा अर्धा. पुन्हा आपण धागा चेंज करतो. पुन्हा आपण दोन डबल क्रोशेट, एक दोन, दोन डबल क्रोशेट आपण पिवळ्या याने घेतले. पुन्हा आपण धागा चेंज करूया. आता आपण पुढचे आठ डबल क्रोशेट आपण चॉकलेटी कलरने घेते. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात आणि आठवा डबल क्रोशेट आपण हाफ घेतो. त्यानंतर पुन्हा आपण धागा चेंज करतो. आता आपण तीन चेंज घेऊ, पट्टे आपण पलटून घेऊया. आता आपण पुढचे तीन चेंजचे धरणे, पुढचे चार काम आपण, एकूण चार काम आपण पिवळ्या यानं करायचे. तीन तीन चेनचा पहिला आणि नंतरचे तीन चौथा आपण हाफ करणार आहे. त्यानंतर आपण धागा चेंज करायचा. पुढचे आपण चार काम, एक दोन तीन, चौथा काम आपण हाफ करायचा. पुन्हा आपण धागा चेंज करायचा. एक दुसरा आपण हाफ करायचा अर्धा. पुन्हा धागा चेंज करायचा. पुन्हा दोन आपण चॉकलेटी कलर करून घ्यायचे. एक आणि दुसरा आपण हाफ केला. पुन्हा आपण धागा चेंज करतो इथं. एक दोन, दुसरा आपण हाफ केलेला आहे डबल क्रोशेट. आता आपण इथं पुन्हा दोन डबल क्रोशेट आपण चॉकलेटी धाग्यानं करतोय. दुसरा आपण अर्धा केला तर नंतरचे आपण सहा डबल क्रोशेट पिवळ्या धाग्याने करून घ्यायचे. हे करून घेऊया आपण. हे पण आपण सहा डबल क्रोशेट करून घेतले आहेत. आता आपण इथून तीन चेन करायचे. दोन तीन पट्टे आपण पलटून घ्यायचे. तीन चेनचा एक आणि पुढचे पाच असे एकूण सहा डबल क्रोशेट करायचे. तीन, चार, पाच आणि सहावा डबल क्रोशेट आपण हाफ करणार आहे. आता आपण धागा चेंज करूया. तर पुढचे आपण चौदा डबल क्रोशेट चॉकलेटी कलरनं करून घ्यायचे. एक हे चौदा डबल क्रोशेट आपण करून घेऊया. हे पहा चौदा डबल क्रोशेट आपण करून घेतले. चौदा आपण हाफ केला आहे. नंतरला आपण दोन पिवळ्या कलरचे करून घ्यायचे. एक आणि दोन. पुन्हा तीन चेन घ्यायच्या.
తీసుకునే అర్థం పట్టి పళ్ళు ఉంచేసి పాపలో సోహి తయారు చేయాల తరపుల దాకా కానాదేసి తాపం ఈ పైన తీన్ చేయించ అన్నంతరిచి తేరా సే నంతరి చౌద సేపున బ్లాక్ పందరా డబుల్ క్రోషెట్ కరుం గేచి తీన్ చార్ అసే అపున బ్లాక్ పందరా డబుల్ క్రోషెట్ కరుం జోయ ఏ మామైతున్ ఏకునామి చౌద డబుల్ క్రోషెట్ కరుం గేట్లే सर मी 15 बोललो मगाशी 14 करायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 14 वा डबल क्रोशेट आपल्याला हाफ करायचा आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला 2 डबल क्रोशेट घ्यायचे 1 हा दुसरा हाफ घ्यायचा पुन्हा जागा चेंज करायचा आता पुढचे 6 डबल क्रोशेट आपल्याला पिवळ्या कलरने करून घ्यायचे हे 6 डबल क्रोशेट आपण करून घेऊया 6 डबल क्रोशेट आपण करून घेतले पुन्हा 3 चेन ते आपण पलटून घेऊया आपण आता पुन्हा हे 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे 3 चेनचा पकडून एकूण 6 होता 6 डबल क्रोशेट आपण करून घेऊया 6 डबल क्रोशेट केल्यानंतर आपण पुढचं करूया 14 डबल क्रोशेट आपण करून घेतलंय 14 वा आपण हाफ करून घेतलाय त्यानंतर आपण धागा चेंज करायचा पुन्हा आपण 2 डबल क्रोशेट पिवळ्या कलरने करायचे एक आणि दुसरा पुन्हा 3 चेन घ्यायचे पुढचे आपण 14 डबल क्रोशेट ह्याच कलरनं करून घ्यायचे 3 4 असे आपण 14 करून घ्यायचे ही 3 चेन पकडून 14 डबल क्रोशेट आपण करून घेऊया 14 डबल क्रोशेट आपण हे करून घेतले आता आपण 14 आपण हाफ करून घेतलाय अर्धा आता आपण धागा चेंज करायचा आणि पुढचे 2 डबल क्रोशेट आपण चॉकलेटी कलरनं करायचे एक आणि हा दुसरा अर्धा पुन्हा आपण धागा चेंज करायचा पुढचे 6 डबल क्रोशेट आपण आता पिवळ्या कलरनं करून घ्यायचे 1 2 3 4 5 6 पुन्हा आपण 3 चेन घ्यायचे पुन्हा आपण ही पट्टी पलटून घ्यायचे आता आपण 3 चेनचा पहिला आणि नंतरचे 5 असे एकूण 6 डबल क्रोशेट करून घेऊया 3 4 5 आणि 6 आपला अर्धा आता आपण धागा चेंज करूया इथं आता आपण इथं 14 डबल क्रोशेट करून घेऊया 14 डबल क्रोशेट आपण करून घेऊया मैत्रिणी 14 डबल क्रोशेट आपण करून घेतलाय आता 14 वा आपण हाफ केलाय आता आपण धागा चेंज करायचा म्हणजे 2 डबल क्रोशेट करून घ्यायचा आता पुन्हा आपण इथं 3 चेन घेऊया हे पहा आपण आता इथं 3 चेन घेतलेले आहेत आता आपण पट्टी पलटून घ्यायची त्याच्यानंतर हा 3 चेनचा 1 आणि पुढचे 5 एकूण 6 डबल क्रोशेट घ्यायचे 2 3 4
6 सहावा आपण हाफ डबल क्रोशेट घेणार आहे. त्याच्यानंतर आपण धागा चेंज करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट म्हणजे एकूण 2 घ्यायचे, दुसरा आपण हाफ घेणार आहे. पुन्हा आपण धागा चेंज करून घ्यायचा आहे. आता आपण 4 डबल क्रोशेट घ्यायचे पिवळ्या कलरनं. 1 2 3 आणि चौथा आपण हाफ घ्यायचा आहे. पुन्हा आपण धागा चेंज करून घेतो इथं. आता आपण पुढचे 7 डबल क्रोशेट चॉकलेटी कलरनं घ्यायचे. 2 3 4 5 6 आणि 7वा डबल क्रोशेट आपण हाफ घेणार आहे. पुन्हा आपण धागा चेंज करून घ्यायचा आहे. पुढचे 3 डबल क्रोशेट आपण ह्याच कलरनं करायचे, पिवळ्या कलरनं करायचे. 2 3 आता आपण 3 चेन घ्यायच्या आणि पट्टी पलटून घ्यायची. आता आपण पुढचे 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे, म्हणजे 3 चेनचा 1 आणि पुढचे 2 असे 3 डबल क्रोशेट. तिसरा डबल क्रोशेट आपण हाफ करणार आहे. पुन्हा आपण धागा चेंज करायचा. त्याच्यानंतर चॉकलेटी कलरनं आपण 2 डबल क्रोशेट म्हणजे 1 आणि हाफ अर्धा. पुन्हा आपण धागा चेंज करणार. पुन्हा आपण पिवळ्या कलरचे 3 डबल क्रोशेट घेणार. तिसरा आपण हाफ घेणार. पुन्हा आपण 2 डबल क्रोशेट घेणार चॉकलेटी कलरचे. 1 आणि हा दुसरा आपण अर्धा घ्यायचा. आता आपण पुन्हा धागा चेंज करून पिवळा धागा घेतला. आता आपण हे 4 डबल क्रोशेट पिवळ्या कलरनं करायचे. 1 2 3 आणि चौथा आपण अर्धा करून घ्यायचा. पुन्हा आपण धागा चेंज करायचा आणि चॉकलेटी कलरनं 2 डबल क्रोशेट करायचे. 1 हा झाला आणि दुसरा अर्धा करून घेतला. पुन्हा धागा चेंज. आता आपण पुढचे 6 डबल क्रोशेट पिवळ्या कलरनं करून घ्यायचे. हे 6 डबल क्रोशेट आपण करून घेऊया. आपण हे 6 डबल क्रोशेट करून 3 चेन करून घेतले. आता आपण पट्टी पलटून घ्यायची. आता आपण 3 चेनचा 1 आणि पुढचे 5 असे एकूण 6 डबल क्रोशेट करून घ्यायचे. 3 4 5 आणि 6वा आपण अर्धा करून घेणार आहे. आता आपण धागा चेंज करून अच्छा पुढे धागा लावून घ्यायचा. पुढचे आपण 13 डबल क्रोशेट चॉकलेटी कलरनं करून घ्यायचे. 1 2 3 4 असे 13 डबल क्रोशेट आपण करून घेऊया. आपण 13 डबल क्रोशेट करून घेतले. 13वा डबल क्रोशेट आपण हाफ करून घेतला अर्धा. आता पुढचे 3 डबल क्रोशेट आपण पिवळ्या कलरनं करायचे. पट्टी आपण पलटून घ्यायची.
3 इंचा एक आणि पुढचे 7 असे एकूण 8 डबल क्रोशेत पिवळ्या कलरनं करून घ्यायचे 3 4 5 6 7 आणि 8वा डबल क्रोशेत आपण हाफ करून घेणार आहे. त्यानंतर आपण 2 डबल क्रोशेट धागा चेंज करून 2 डबल क्रोशेट आपण चॉकलेटी कलर न करणार, एक आणि दुसरा आपण हाफ ठेवणार आहे. पुन्हा आपण धागा चेंज करणार, पिवळ्या कलरनं आपण 4 डबल क्रोशेट करून घेणार, एक 2 3 आणि चौथा आपण हाफ करणार आहे. पुन्हा आपण धागा चेंज करून घ्यायचा, दोन डबल क्रोशेट आपण चॉकलेटी कलरनं करणार, दुसरा आपण हाफ करणार. आता पुढचे 6 आपण हे पिवळ्या कलरनं करून घ्यायचे, हे 6 डबल क्रोशेट आपण करून घेऊया. आपण आता 6 डबल क्रोशेट करून 3 चेन घेतले आहेत. आता आपण पट्टी पलटून घेऊया ही. आता आपण पुन्हा इथं 2 डबल क्रोशेट म्हणजे 1 आणि हा दुसरा आपण हाफ करायचा आहे. धागा चेंज करून घ्यायचा आहे. आता आपण पुढचे 18 डबल क्रोशेट ह्याच कलरनं करायचे, चॉकलेटी कलरनं, 1 2 3 4 हे 18 डबल क्रोशेट आपण असा करून घेऊया. आता आपल्या इथं 18 डबल क्रोशेट झालेले आहेत. 18वा डबल क्रोशेट आपण हाफ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण धागा चेंज करायचा आणि पुढचे 2 डबल क्रोशेट आपण पिवळ्या कलरनं करून घ्यायचे, 1 आणि 2. आता पुन्हा 3 चेन आणि आपण पट्टी पलटवून घ्यायचं. आता आपण 1 डबल क्रोशेट असे आपण 14 डबल क्रोशेट करून घेऊया. 14 डबल क्रोशेट करून झालेले आहेत. आता आपण धागा चेंज करायचा. 14वा डबल क्रोशेट आपण हाफ केला आहे, तर धागा चेंज केला. आता पुढचे 2 डबल क्रोशेट आपण चॉकलेटी कलरनं करून घ्यायचे, 1 दुसरा आपण अर्धा केला. पुन्हा आपण धागा चेंज करायचा, पिवळ्या कलरचे पुढचे 2 डबल क्रोशेट आपण करून घेऊया, 1 आणि दुसरा आपण अर्धा करून घेऊया. पुन्हा आपण धागा चेंज करायचा, दुसरा आपण अर्धा करून घेतला. आता आपण पुन्हा धागा चेंज करून पिवळा धागा लावून घ्यायचा. आता आपण पुढचे 2 डबल क्रोशेट पिवळ्या कलरनं करून घ्यायचे आणि 3 चेन घ्यायचे. पुन्हा बाजू पलटून घ्यायचे 3 चेन घेऊन. आपण हा 1 झाला 3 चेनचा, दुसरा आपण हाफ करून घ्यायचा. पुन्हा धागा चेंज करून घ्यायचा, 2 नंबरचा हाफ डबल क्रोशेट ठेवायचा आणि धागा चेंज करून घ्यायचा. पुढचे आपल्याला 18 डबल क्रोशेट आता चॉकलेटी कलरनं करून घ्यायचे, 1
दोन असे पुढचे आपले 18 डबल क्रोशेट चॉकलेटी कलरनं करून घ्यायचे. पुढे 18 डबल क्रोशेट झालेले आहेत, 18वा आपण हाफ ठेवलेला आहे. पुन्हा आपण धागा चेंज करणार आणि पुढचे दोन डबल क्रोशेट आपण पिवळ्या कलरनं करून घ्यायचे. एक आणि दोन, पुन्हा आपण तीन चेन घ्यायचे. हे बघा अशा रीतीने हे आपला स्वामी हा शब्द तयार झालेला आहे. आता आपण तीन चेन करून घेतले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पुढचे डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, या पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, असे आपल्याला एकूण 14 डबल क्रोशेट घालून घ्यायचे. ह्या तीन चेनला पकडून 14 डबल क्रोशेट आपण करून घेऊया. हे बघा 14वा डबल क्रोशेट आपण हाफ विणून घेतला आहे. आता धागा चेंज करायचा आहे. पुढचे दोन डबल क्रोशेट आपल्याला चॉकलेटी कलरनं करायचे आहे. एक आणि दुसरा आपण अर्धा करणार. पुन्हा आपण धागा चेंज करून घेतो आणि पुढचे 6 डबल क्रोशेट आपण पिवळ्या धाग्याने करून घ्यायचे आहेत. पुढचे 6 डबल क्रोशेट आपण करून घेऊया. मी आता हे 6 डबल क्रोशेट कंप्लीट केले आहेत आणि पुन्हा मी 22 डबल क्रोशेट एकाच कलरने करून घेतलेले आहेत. अशा रीतीने स्वामी हा शब्द आपला तयार झालेला आहे. स्वामी हा शब्द आपला तयार झालेला आहे. पुढचा आपण शब्द समर्थ हा शब्द पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा जर व्हिडिओ माझा आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.